आणीबाणी हा मराठी चित्रपट आज महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. आणीबाणी हा शब्द ऐकला की 1976 कालखंडातील अनेकांच्या काळ्या आठवणी जाग्या होतात आणि हेच चित्र या सिनेमात पाहायला मिळत आहे. मात्र देशाच्या इतिहासाच्या पानावर रेखाटलेल्या आणीबाणीवर आधारित एक रंजक आणि विनोदी पटकथा रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न आणीबाणी या हटक्या सिनेमातून करण्यात आला आहे. दिनिशा फिल्म्स निमित्त या सिनेमाचे दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी अतिशय मनोरंजन पद्धतीने आणीबाणीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक छोट्याशा गावातील विवाहित जोडप्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अचानकपणे आलेल्या आणीबाणीचा नेमका काय परिणाम होतो यावर हा संपूर्ण सिनेमा आधारित आहे. अभिनेता उपेंद्र लिमयेने साकारलेली अभिमन्यूची व्यक्तिरेखा चांगलीच रंगली आहे. त्याला तोडीस तोड विना जामकरची विमल ही व्यक्तिरेखा आहे. एवढंच नव्हे तर संजय खापरे, प्रवीण तळडे यांनी देखील आपल्या व्यक्तिरेखेने या विनोदी पटामध्ये कॉमेडीची फोडणी टाकल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सयाजी शिंदे यांनी साकारलेला गावचा सरपंच देखील हास्याचे धुमारे उडवताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या उत्तरार्धात पुरुष नसबंदीचा विषय हाती घेतला जातो. अशा वेळी मूल होण्याचे स्वप्न बाळगणारे आणि त्यासाठी प्रयत्न करत असणारे जोडपं कशा पद्धतीने या पेच प्रसंगामधून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो याचं उत्तम चित्रण हे या सिनेमात अतिशय रंजक पद्धतीने मांडल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रदर्शित झालेला या सिनेमाचा पहिला दिवस बॉक्स ऑफिसवर समाधानकारक अशी कामगिरी केल्याचे दिसत आहे. कारण मुसळधार पावसामुळे पुण्यातील मराठी प्रेक्षक सिनेमागृहात किती गर्दी करतील याचा अंदाज घेता येत नाहीये. परंतु नाशिक किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सिनेमात उत्तम ओपनिंग मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या सिनेमाची आशयुक्त मांडणी आणि सर्जनशील दिग्दर्शनाच्या सोबतीला हटक्या कलाकारांची फौज मराठी बॉक्स ऑफिसवर उतरल्याचे आणीबाणी या सिनेमातून वन टाइम वॉच नक्की ठरणार आहे. या सिनेमात भरपूर मनोरंजनाचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे. कारण यामध्ये कॉमेडी, भावनिक सीन, नाती, भांडणं आणि हटके गाणी या सगळ्या गोष्टी एकत्र पाहायला मिळणार आहेत. तेव्हा हा सिनेमा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर नक्की एन्जॉय करा. तुम्हाला जर हा सिनेमा आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा.